पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। पूजाची आत्महत्या नाही तर ती चक्कर येऊन पडली असं पूजा सोबतच्या असलेल्या दोघांनी पोलिसांना जबाब दिलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। पूजाची आत्महत्या नाही तर ती चक्कर येऊन पडली, पूजा सोबतच्या असलेल्या दोघांनी पोलिसांना अशा प्रकारचा जबाब दिलेला आहे। पूजा राहत असलेल्या खोलीत मद्याच्या बाटल्या सापडलेल्या आहेत। वानवडी पोलिसांत अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब याआधीच नोंदवण्यात आला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, याआधीच पूजाच्या आईवडिलांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। घटनेचा उलगडा होईपर्यंत पोलीस तपास सुरू राहणार आहे। पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात हा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। पूजाची आत्महत्या नाही तर ती चक्कर येऊन पडली असं पूजा सोबतच्या असलेल्या दोघांनी पोलिसांना जबाब दिलेला आहे। दरम्यान याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झालेला आहे। नक्कीच, आपण पाहतोय की हे प्रकरण समोर आल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत आणि आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा पुढे येतोय। तो म्हणजे पूजानं आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असं जबाबात नोंदवलं गेलेलं आहे आणि त्यांच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडल्याची माहिती आहे। वानवडी पोलिसांनी अरुण राठोड नावाचा जो व्यक्ती आहे आणि विलास चव्हाण या दोघांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि या जबाबात पूजा सोबतच्या असलेल्या दोघांनी पोलिसांना ही माहिती दिली। त्यांनी असं सांगितलं की पूजानं आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडलेली आहे। मात्र अजूनही वेगवेगळ्या ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्याचा सगळा तपास होणं महत्वाचं आहे। या घटनेचा उलगडा होईपर्यंत पोलीस तपास सुरू राहील। पोलीस महासंचालक पुणे पोलीस आयुक्तांना त्यांनी तसे चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि एकूणच मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून जे सत्य आहे ते बाहेर यायला पाहिजे, योग्य तपास झाल्यानंतर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे आणि आता अधिकृतपणे नेमकी काय माहिती पुढे येते त्या माहितीची आपल्याला वाट पाहावी लागेल। शुभम, धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। पूजाची आत्महत्या नाही तर ती चक्कर येऊन पडली असं पूजा सोबतच्या असलेल्या दोघांनी पोलिसांना जबाब दिलेला आहे। पूजाच्या वडिलांना अश्रू अनावर झाले, माझ्या मुलीच्या नावानं राजकारण होतंय असं पूजाच्या वडिलांनी सांगितलंय। पूजा चव्हाणच्या वडिलांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की माझ्या मुलीच्या नावानं राजकारण होतंय अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिली आहे। माध्यमातून माझी विनंती आहे, हे जो उलटी टुलटी चर्चा आहे ती चर्चा बंद करून टाकावी। माझ्या मुलीला बदलापूर तिथे येण्याने आता आम्हाला दुःख तेवढी जास्त।